la morí. ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेने 17 जूनला रिक्षा बंदची दिली हाक. घराचा ताबा मिळवण्यासाठी कोपरीतील रहिवाशांनी महापालिका मुख्यालय समोर केली निदर्शने. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत मुलींनीच मारली बाजी. ठाण्याच्या खोपाड्यातील हुक्का पार्लरवर राबोडी पोलिसांनी छापा टाकून 53 तरुण तरुणींवर केली कारवाई. हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय अधिवेशन 11 जून रोजी गोव्यात होणार. ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेने 17 जूनला रिक्षा बंदची हाक दिली आहे. ठाणे मुंबईसह महाराष्ट्रात सुमारे 15 लाखाहून अधिक ऑटो रिक्षा चालक मालक असून ऑटो रिक्षा चालवून मिळणारे उत्पन्न हेच त्यांच्या कुटुंबियांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे. या तुटपुंज्या उत्पन्नातूनच त्यांना त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह, आजारपण, शैक्षणिक खर्च सांभाळावा लागतो. गेल्या 2 महिन्यापासून ठाणे मुंबई इत्यादीसह संपूर्ण महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूक व अवैधरित्या चालणाऱ्या ओला व उबर सारख्या टॅक्सी तसेच ठाणे शहरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस विरुद्ध तातडीने कारवाई करण्यासाठी आंदोलने झाली. सरकार तसेच परिवहन विभागाने या अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप त्यांच्या विरुद्ध काहीही कारवाई झालेली नाही. उलट त्यांना संरक्षण देण्याचे काम शासकीय यंत्रणेकडून होत आहे. ठाणे मुंबई पुणे इत्यादींसह महाराष्ट्रभर चालू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात कारवाई करून अवैध प्रवासी वाहतूक तातडीने बंद करावी. हाकीम समितीचा अहवाल रद्द करण्याची घेतलेली भूमिका रद्द करावी. तसेच या समितीऐवजी कोणतीही नवीन समिती बनवण्यात येऊ नये. परमिट नूतनीकरणाबाबत असलेल्या चाचक अटी रद्द करणे. ऑटो रिक्षा चालकांसाठी सामाजिक सुरक्षा देण्यात याव्यात. 6 आसनी रिक्षांना शहरात प्रवासी वाहतूक करण्यास प्रतिबंध करणे. ऑटो रिक्षा चालकांना केला जाणारा बेसुमार दंड थांबविण्यात यावा. महाराष्ट्रातील विविध आरटीओ कार्यालयाकडून व पोलीस विभागाकडून ऑटो रिक्षा चालक मालकांवर होत असलेल्या अन्याय कारवाया त्वरित थांबवाव्यात. या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेने 17 जून रोजी रिक्षा बंदची हाक दिली आहे. सर्व रिक्षा चालक आपल्या रिक्षा बंद ठेवून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर धडक देणार आहेत, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. घराचा ताबा मिळवण्यासाठी कोपऱ्यातील रहिवाशांनी महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली आहेत. ठाणे महापालिकेच्या वतीने ठाणे पूर्व कोपरी परिसरातील सिद्धार्थ नगर मध्ये BSUP योजना राबविली जात आहे. गेल्या 4 वर्षापासून सिद्धार्थ नगर मध्ये हा प्रकल्प सुरू आहे. मात्र या प्रकल्पातील विस्थापितांना महापालिका 18 महिन्यात घरांचा ताबा देणार होती. मात्र 4 वर्ष उलटून गेली तरी त्या रहिवाशांना अद्याप घरांचा ताबा मिळालेला नाही. या जागेत 85% जागा रिकामी असून 15% जागा खाली होणे बाकी आहे. महापालिकेने ज्या जागेवर अद्याप या प्रकल्पास सुरुवात केलेली नाही, यासाठी या रहिवाशांनी वारंवार महापालिकेकडे पत्रव्यवहार देखील केला, तरी देखील या रहिवाशांना कोणतीच दाद मिळाली नाही. आपली हक्काची घरे मिळवण्यासाठी या रहिवाशांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावरून जर महापालिका जागी झाली नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे. सर, विषय असा आहे की आज आम्ही 4 ते 6 वर्ष आम्ही ज्या स्थानिक एरियात राहतो
त्या एरियातून आम्हाला राबोडी एरियामध्ये शिफ्टिंग केलेलं होतं, पण आमच्या कुठल्याही गोष्टीची कुठलाही नगरसेवकपासून ठाणे महानगरपालिकेचे अधिकारीपासून BSUP योजनेचे कुठलेही अधिकारी कुठल्याही गोष्टीचा लक्ष न देता आमच्या लोकांना होणारा त्रास आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे. आम्ही जिथे राहतो तिथे आजूबाजूला एवढी घाण आहे की आज पाण्याच्या टाकीच्या बाजूने ड्रेनेज लाईन वाहते, आम्ही ते पाणी पितोय. आम्ही आमच्या घरामध्ये कुठेतरी राहण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही राहू शकत नाही. आम्ही 4 वर्ष झाले त्रास करतोय. आमच्यातले काही वरिष्ठ लोक आमच्यातून निघून गेले पण आम्हाला आमचे घरं मिळत नाही. ज्यांची इच्छा असते की कुठेतरी माझं घर मिळावं, BSUP योजना यासाठी चालली होती सरकारकडून की झोपडपट्टीतून कुठेतरी लोकांनी बिल्डिंगमध्ये राहावं, पण मला असं वाटतं की बिल्डिंगमध्ये राहण्याचा आम्हाला कुठेतरी येणार कुठेही आम्हाला योग भेटणार नाही आहे. आम्हाला बिल्डिंगमध्ये घरही मिळणार नाही आहे. आमच्या लोकांचा वापर फक्त वापर इलेक्शन पुरता होतो आणि आमच्या लोकांना फक्त लक्ष दिलं जाईल ते फक्त इलेक्शनच्या 1 महिना आधी. मागण्या पूर्ण नाही झाल्या, आमच्या मागण्या जर आता पूर्ण झाल्या नाही, आमचे घर आम्हाला जर मिळाले नाही तर आम्ही उपोषण करू. मग उपोषणामध्ये आमच्या किती जणांचे जर कुठेतरी मृत्यू झाले तरी याचा कुठेतरी BSUP अधिकारी जबाबदार राहतील, महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार राहतील. बस आम्ही एवढंच सांगू की आमचे घर आम्हाला मिळून द्या. आम्ही कोणाकडे इथे भीक मागायला नाही, आम्ही आमचा हक्क मागायला आलो. आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च मध्ये घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील 91.46% विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणातील हा शेवटचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. कोकण विभागातील विद्यार्थ्यांनी निकालात बाजी मारली असून यंदाही मुलींनीच मुलांना मागे टाकले आहे. यावर्षी राज्यभरातून 17,32,898 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती. त्यांच्या करिअर दिशा ठरवणारा या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर झाला. तत्पूर्वी मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मामाने यांनी निकालाची विभागनिहाय टक्केवारी आणि ठळक बाबींची माहिती दिली. 10वीच्या परीक्षेत 91.46% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा आजवरचा सर्वोत्तम निकाल आहे. गेल्या वर्षी 10वीचा निकाल 88.32% लागला होता, त्यात यंदा 3.14% वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षाप्रमाणेच यंदाही कोकणाची पोरं सगळ्यात हुशार ठरली आहेत. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 90.18% असून 92.24% मुली यशस्वी झाल्यात. 21 शाळांचा निकाल 0% लागला आहे तर 4,731 शाळांमधील सर्व विद्यार्थी पास झाले आहेत. बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या. TJSB ट्रॅव्हल लोन, आपल्या स्वप्नांची पूर्तता. TJSB सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का. ठाण्याच्या कोपड परिसरातील हुक्का पार्लरवर राबोडी पोलिसांनी छापा टाकून 53 तरुण तरुणींवर कारवाई केली आहे. सांस्कृतिक नगरी म्हणून मान्यता पावलेल्या ठाणे शहरातील तरुण पिढी हुक्का पार्लरच्या आहारी जाऊ लागल्याची भीती व्यक्त होत असून काल पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तरुण तरुणींसह 53 जणांना ताब्यात घेण्यात आले. पहिल्यांदाच हा मोठा छापा टाकण्यात आला असून या घटनेमुळे शहरात विशेषतः पालक वर्गात खळबळ उडाली आहे. पश्चिमात्य देशातून मुंबईत आलेली हुक्का पार्लर संस्कृती ठाण्यातील फोफवल्याचे चित्र कालच्या छाप्यातून दिसून आले. ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली परिसरात मिड नाईट या रेस्टॉरंट मध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालत असल्याची खबर राबोडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. यावेळी काही मुले आणि मुली हुक्का घेत असल्याचे आढळून आले. यावेळी चालकासह 6 वेटर, व्यवस्थापक आणि मुला मुलींसह 53 जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये महाविद्यालयीन तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. रात्री उशिरा त्यांना राबोडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. आपल्या मुलांना सोडवण्यासाठी पालकांचीही गर्दी झाली होती. या घटनेमुळे पालक वर्गात खळबळ उडाली आहे. ठाण्यात अशा प्रकारे अनेक ठिकाणी हुक्का पार्लर छुप्या पद्धतीने सुरू असून तरुण पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या या पार्लर चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेड मध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा.
महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड। नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे। संपर्क 9321712916। हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय अधिवेशन 11 जून रोजी गोव्यात होणार आहे। हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन पुढे करणारे चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन 11 जून पासून गोव्यात प्रारंभ होत आहे। 17 जून पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाला भारतातील 21 राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील 125 हून अधिक हिंदू संघटनांचे 350 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। यामध्ये ठाणे येथून 6 जण सहभागी होणार आहेत, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते डॉक्टर उदय धुरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली। डॉक्टर धुरी पुढे म्हणाले की मागील 3 अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात निश्चित झाल्यानुसार ठाणे जिल्ह्यात देवतांचे विडंबन करणारे व अश्लीलता पसरवणारे चित्रपट यावर बंदी आणणे, संतांची होणारी बदनामी रोखणे, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करणे, हिंदुत्ववाद्यांवर हल्ले करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करणे, बांगलादेशातल्या हिंदूंना न्याय मिळणे, अश्लीलता पसरवणाऱ्या सनी लिओनला भारताबाहेर हकलणे अशा विविध विषयांवर आंदोलने करण्यात आली। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबर ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरीही आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे।